केबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत झालेल्या विजयाने द्रौपदी मुर्मू झाल्या देशाच्या 15व्या राष्ट्रपती. देशाला लाभली आदिवासी समुदायातील पहिली राष्ट्रपती महिला. सीबीएसई 12वीचा निकाल झाला जाहीर. निकाल ऑनलाईन पाहता येणार असून यंदा सीबीएसई 12वीचा निकाल पोहोचला 92.71%. आणि मनपा निवडणूक आरक्षणाबाबत अंतिम अधिसूचना झाल्या प्रसिद्ध. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांनी केली अंतिम अधिसूचना प्रसिद्ध. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. भारताच्या राष्ट्रपतीपदी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांची वर्णी लागली आहे. द्रौपदी यांच्या रूपाने देशाला पहिली आदिवासी समुदायातील व्यक्ती राष्ट्रपती म्हणून लागली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसाठी सोमवारी 18 जुलै रोजी मतदान झालं होतं. अखेर त्याचा काल संध्याकाळी निर्णय लागलाय. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय झालाय. त्या देशाच्या 15व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यामुळे देशासह अनेक भागात जल्लोष पाहायला मिळतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या घराबाहेरही जोरदार जल्लोष करण्यात आला. मुंबई भाजप कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला, तर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप प्रणित एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांच्या वतीने यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार रिंगणात होते. द्रौपदी मुर्मू यांचं या निवडणुकीत पारड जड असल्याचं मत याआधीच राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केलं होतं. भारताच्या 16व्या राष्ट्रपतीपदासाठी 8 जुलैला निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 4,800 खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला. द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा होता, तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षांचं समर्थन होतं. देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नव्हती, मात्र द्रौपदी यांच्या रूपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळालाय. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस झालाय. या पावसामुळे शेतकरी आनंदी आहे, तर काही ठिकाणी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसानही झालंय. तर काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान कालपासून राज्यात पावसाचा जोर कमी झालाय, त्यामुळे ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती होती त्या ठिकाणच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आलाय. महापालिकेच्या प्रभागाची अंतिम मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. विविध प्रभागातून आलेले 519 आक्षेप निकाली काढत प्रारूप मतदार यादीत दुरुस्ती करण्यात आल्यानंतर सायंकाळी 10 झोन कार्यालयात 52 प्रभागांची अंतिम मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारींची मोठी संख्या असल्याने निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी 2 मुदतवाढ दिली होती. गुरुवारी प्रकाशित झालेल्या मतदार यादीत 22,33,866 मतदार आहेत. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. निवडणूक आयोगाने सुरुवातीला 9 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 16 जुलैपर्यंत मुदतवाढ झाली. त्यानंतर 21 जुलै अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिवस ठरवला. त्यामुळे अनेकांमध्ये प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीबाबत उत्सुकता होती. अखेर महापालिकेने गुरुवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करीत इच्छुक माजी नगरसेवकांना दिलासा दिला. त्यामुळे आता निवडणुकीसाठी इच्छुक व माजी नगरसेवकांना प्रभागातील मतदारांचा अभ्यास करून पुढील डावपेच आखता येणार आहेत. शहरात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर 519 नागरिकांनी आक्षेप नोंदवला होता. यात सर्वाधिक 117 आक्षेप आशीनगर झोनमध्ये, तर सर्वात कमी 21 आक्षेप धरमपेठ झोनमध्ये नोंदवण्यात आले होते. हे सर्व आक्षेप निकाली काढत महानगरपालिकेने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. सीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झालाय. 12वीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in, results.cbse.nic.in, results.gov.in, digilocker.gov.in वर विद्यार्थी आणि पालकांना निकाल पाहता येणार आहे. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत यावर्षी सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. या सर्व विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. cbseresults.nic.in इथे निकाल पाहता येणार आहे.
यंदा सीबीएसई 12वीचा 92.71% निकाल आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. भारतीय अंतराळ संस्था इस्रोने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाकांक्षी मोहिमेसाठी गगनयानची तयारी केली आहे. 2023 भारताची पहिली मानव मोहीम अंतराळात जाईल. या मोहिमेत भारतातील 3 अंतराळवीरही असतील. 2023 गगनयानच्या प्रत्यक्ष उड्डाण करण्यापूर्वी 3 चाचणी मोहिमा देखील केल्या जातील. या 3 चाचणी मोहिमा मानवरहित असतील. त्यावेळी भारताकडून एक ह्युमनॉइड रोबोट पाठवला जाईल. त्यामुळेच इस्रोने व्योमित्र नावाचा महिला रोबोट तयार केला असून तो संशोधनानंतर अवकाशात पाठवला जाणार आहे. हा हाफ ह्युमनॉइड रोबोट अवकाशातून आपला रिपोर्ट इस्रोला पाठवणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मोठी कारवाई केली आहे. प्रफुल्ल पटेल यांचे सीजे हाऊसमधील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीय इक्बाल मिर्ची प्रकरणात ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय म्हणून प्रफुल्ल पटेल यांची ओळख आहे. ईडीला त्यांच्या मालमत्तेविषयी अनियमितता आढळली होती. त्याचमुळे प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील सीजी हाऊसमधील घरावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हवाई क्षेत्रातील एव्हिएशन डीलमध्ये दीपक सलवारचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं. संशयित व्यवहारासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांना 6 जूनला सुद्धा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेले आर्थिक व्यवहार समोर आले होते. वरळी येथील सीजे हाऊस ही एक मोठी इमारत आहे. याच इमारतीच्या बांधकामाआधी तिथे एक छोटीशी इमारत होती. ती इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची यांच्या ताब्यात होती. ती इमारत प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने पुनर्विकसित केल्याची माहिती समोर आलेली होती. त्या इमारतीच्या जागेच्या मोबदल्यात पटेल यांच्या कंपनींकडून इक्बाल मिर्ची आणि त्यांच्या या नातेवाईकांना जागा आणि पैसे दिल्याची माहिती समोर आली. याच प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान यापूर्वी 2 वेळा प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता सीजे हाऊसमधील घरावर ईडीने जप्ती आणली आहे. नागपुरात 52 प्रभागांमध्ये 156 वार्डांसाठी निवडणुका होणार आहेत. या अंतर्गत महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षणाची अंतिम अधिसूचना काल प्रसिद्ध करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या 2022 होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण 31 रोजी जाहीर झाले. आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना मागवल्यानंतर 13 जून रोजी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांनी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली.
12 मे रोजी निवडणूक आयोगाद्वारे प्रभाग रचनेचे अंतिम प्रारूप मंजूर करण्यात आले. त्यानंतर 31 मे रोजी प्रभागांच्या आरक्षणाची ईश्वर चिठ्ठीद्वारे सोडत करण्यात आली. यानंतर 1 जून 6 जून पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. नागपूरच्या पारडी भागातील नवनिर्माणाधीन उड्डाण पुलावरून 2 म्हैस खाली पडल्याची घटना घडली आहे. म्हैस खाली पडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. घटनेच्या काही वेळाने दोन्ही म्हशींचा मृत्यू झालाय. ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली आहे. नवनिर्माणाधीन उड्डाणपुलाच्या साईटवर सुरक्षा रक्षक नसल्याने 6 म्हशी उड्डाणपुलावर चढल्या होत्या. त्यापैकी 2 जणांचा खाली पडून मृत्यू झालाय. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.